श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आपल्या गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रमैत्रिणींनो आज तुमच्यासाठी खूप छान विषय घेऊन आलेली आहे पुन्हा एकदा तर आजचा विषय असणार आहे स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करावे या अकरा गुरुवारचे व्रत करण्यासाठी काही नियम का? का आहेत का माझे काही सबस्क्रायबर आहेत ज्यांना हा नेहमी प्रश्न पडतो की त्यांना काहीच सेवा येत नाही स्वामी समर्थ महाराजांची कोणतीच सेवा त्यांना माहिती नाही आहे किंवा ते पहिल्यांदाच या स्वामी मार्गात आलेले आहेत आणि त्यांना हे स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहे पण त्यांच्याकडे काही साहित्य नाही आहे म्हणजे स्वामी समर्थांचे कोण कौन, कोणतेच पुस्तक नाही आहे किंवा शंख नाही आहे किंवा जगमाळ नाही आहेत आणि त्यांना ते कसे करायचे हीसुद्धा माहिती त्यांच्याकडे ते पुरेशी नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे स्वामी समर्थ महाराजांची पूजा आपण कशी करू शकतो किंवा त्यांचे व्रत कसे करू शकतो त्यांचे जर पुस्तक नसेल तर व्रत आपण पूर्ण कसे करू शकतो कोणत्या गुरुवारपासून ही पूजा आपण चालू करायची आहे व्रत पूर्ण कसं करायचं हे सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्लस स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं आहे त्यांची पूजा केल्यानंतर आपण संकल्प कसा करू शकतो आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नेमकं काय करायचं आहे असे प्रत्येकाचे प्रश्न मला कमेंटमध्ये येत असतात तर त्यासाठीच हा खास व्हिडिओ त्या सर्व ज्या सबस्क्रायबर आहे ज्यांना ही माहिती माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आहे तर आपण स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत अगदी भक्ती मार्गाने केले तर आपल्याला नक्कीच चमत्कार दिसून येतील मित्रांनो आपला गुरुवार आहे हा स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे बरोबर आपण पूजा कशी करायची आहे देवाची पूजा आपण जी करतो त्याचे जे नियम आहेत हे कोणी बनवले माणसाने बनवले आहेत तर मी तुम्हाला एक सांगेन की आपण जी देवाची पूजा करतो आहे ती पूजा देव कधीच पाहत नाही देव काय पाहतो हो? तर तुम्ही किती देवाची पूजा श्रद्धेने करता आणि देवावर किती विश्वास ठेवून करता त्या श्रद्धेला त्या विश्वासाला देव पाहतो तुम्ही पूजेमध्ये काय काय मांडलं आहे किती फुलं वाहिली आहात देवाला तुम्ही किंवा सुगंध येणारे अगरबत्ती लावली आहे किंवा देवाच्या समोर छान छान नैवेद्य तयार केलं आहे पण जो नैवेद्य दाखवला आहे जे अगरबत्ती दाखवली आहे जी फुलं तुम्ही ठेवली आहेत किंवा सुगंध अत्तर वगैरे सगळं काही देवाला लावलं आहे बरोबर पण तुमच्या मनात देवाबद्दल विश्वास नाही आहे किंवा श्रद्धा नाही आहे अगदी मनापासून तुम्ही करत नसाल ती पूजा व्रत तर देव तुम्हाला पावेल का नाही काही भक्तांकडे शंख नसेल किंवा जप मा नसेल किंवा स्वामी समर्थांचे पुस्तक नसेल ते भक्तसुद्धा स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करू शकतात कसं करू शकतात गुरुवारचे व्रत करताना फक्त मनामध्ये श्रद्धा आणि स्वामींबद्दल अखंड विश्वास हवा आहे तर आता मी तुम्हाला सांगते अकरा गुरुवारचे व्रत तुम्हाला कशा पद्धतीने करायचे आहे मित्रमैत्रिणींनो अकरा गुरुवारचे व्रत हे व्रत तुम्ही कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करू शकता ते अकराव्या गुरुवारपर्यंत गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे आणि स्नान वगैरे करून श्री स्वामी समर्थांची पूजा करायची आहे जर स्वामींचा तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल देवघरामध्ये तर त्या मूर्तीला स्वच्छ करून घ्यायचं आहे अगदी स्वच्छ जलस्नान करून किंवा स्वामींच्या फोटोला स्वच्छ एखाद्या कापड्याने तुम्हाला ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या फोटोला स्वच्छ पुसून चंदनाचा गंध लावायचा आहे नंतर आपण त्याला फुले अर्पण करायची आहेत स्वामींना तुळशीपत्र देखील तुम्ही व्हावे नैवेद्य म्हणून तुम्ही कोणताही गोड पदार्थ ठेवू शकता नैवेद्याच्या बाबतीतसुद्धा स्वामी समर्थांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही अगदी तुम्ही मनापासून तुम्हाला जे गोड पदार्थ बनवायचा असेल एखादी खीर बनवायची आहे किंवा एखादे तुम्हाला एखादा शिरा बनवायचा आहे तर तुम्हाला जे जमेल ते बनवा तुम्ही अगदी गोड पदार्थ तुम्हाला साखर ठेवायची आहे तीसुद्धा तुम्ही साखर ठेवू शकता तुमच्याकडे अगदी काहीच साहित्य नाही आहे तर तुम्ही साखरसुद्धा त्या दिवशी तुम्ही ठेवू शकता स्वामी तुमच्यावर अजिबात नाराज होणार नाहीत तर खिरीचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता धूप अगरबत्ती लावून स्वामींच्या मूर्तीला ओवाळून घ्यावे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पुस्तक वाचायचं आहे किंवा स्वामी चरित्र स्तोत्र असतील तुमच्याकडे तर ते वाचायचे आहेत तुम्हाला पाठ करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे तसेच मित्रांनो ओम श्री स्वामी समर्थ नमहा या मंत्राचा जप तुम्हाला अकरा माळी करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तारक मंत्र येत असेल तर तारक मंत्रसुद्धा तुम्ही अकरा वेळा बोलू शकता किंवा एकवीस वे एकवीस वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता आणि अशा प्रकारे पूजा केल्यानंतर आपण आपल्या मनात जी काही इच्छा असेल आपली ती इच्छा आपण स्वामी समर्थांच्या समोर बोलायची आहे संकल्प करायचा आहे तो बोलावा आणि त्याप्रकारे पूजा झाल्यानंतर प्रत्येक गुरुवारी तुम्ही संकल्प करा इच्छा स्वामींना सांगा तुमची इच्छा नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील आणि शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला शक्य असेल जर तुमची तेवढी जर परिस्थिती असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर शेवटच्या गुरुवारी तुम्हाला गोरगरिबांना अन्नदान करायचं आहे काही थोडं म्हणजे एखादा शिरा बनवा तुम्ही थोडं नैवेद्यसार जे काही बनवाल त्यातील थोडंसं सा बाहेर साईटला काढा आणि तुम्ही गोरगरिबांना अन्नदान करू शकता एक दोन माणसानं जरी तुम्ही अन्न दिलं भाजीपोळी दिली चपाती दिली तर तुम्ही ते अन्नदान तुम्ही करणार आहात तर ते सुद्धा खूप लाभदायक होणार आहे तुमच्यासाठी तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी तेवढं तुम्ही काम करा गोरगरिबांना अन्नदान करा तर अशा प्रकारे जर तुम्ही गुरुवारचं व्रत केलात तर खरंच तुमच्या घरामध्ये सर्व काही चांगल्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान लाभेल चांगले आरोग्यपूर्ण कुटुंबाला लाभेल तसेच मित्रमैत्रिणींनो काही जणांना स्वामींची सेवा कशी करायची आहे नित्यसेवा काय करायची आहे याबद्दल काहीच माहिती नाही आहे तर मी तुम्हाला सांगते जर स्वामी समर्थांची सेवा तुम्हाला काय करायची आहे नित्यसेवा काय आहे जर हे माहीत नसेल तर बघा बग... तुम तुम्हाला काय करायचे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला अकरा माळी बोलायचा आहे अकरा माळी म्हणजे किती एक माळ म्हणजे एकशे एक आठ तर असे अकरा माळी तुम्हाला करायचे आहेत श्री स्वामी समर्थ मंत्र बोलायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर श्रीस्वामी समर्थ महाराजांचे सारामृत तर हा ग्रंथ आहे तर ये हे जर ग्रंथ तुमच्याकडे असेल श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृत चरित्र तर हे ग्रंथ तुम्हा तुम्हाला या ग्रंथातील क्रमशः रोज तीन अध्याय वाचायचे आहेत तीन अध्याय म्हणजे आज जर तुम्ही सुरुवात केली तर आजच्या दिवशी तुम्हाला तीन अध्याय एक दोन तीन असे तीन अध्याय करायचे आहेत उद्या तुम्हाला चार पाच सहा असे पुढचे तीन अध्याय वाचायचे आहेत असे क्रमशः तुम्हाला तीन तीन अध्याय रोजचे वाचायचे आहेत त्यानंतर काय करायचं आहे तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबवरती गुगलवरती तुम्ही सर्च करू शकता आणि तारकमंत्र तुम्ही वाचू शकता तर तो तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तारकमंत्र तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे तारक मंत्र, मंत्र चालू करताना पहिलं तुम्हाला देवासमोर अगरबत्ती लावायची आहे आणि अगरबत्ती ज्या ठिकाणी लावाल त्याच ठिकाणी तुम्हाला एक वाटीमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि अगरबत्ती लावल्यानंतर अगरबत्तीचा जे खाली अंगारा पडेल तो पाण्यामध्ये पडेल आणि ते पाणी तुम्ही तुमचे अकरा अकरा वेळा तारक मंत्र बोलून झाल्यानंतर ते पाणी तुम्ही पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे घर त्यामुळे काय होतं अगदी घरा घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं नकारात्मक जे ऊर्जा आहे ती नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते आणि तेच पाणी थोडंसं तुम्ही तुमच्या घरातील कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांना ते पाणी तुम्ही प्यायला देऊ शकता किंवा हे तुम्ही घरामध्ये प्यायचं पाणी जे भरलं असेल त्या पाण्यामध्ये तुम्ही ते तारक मंत्राचे जे पाणी आलेलं आहे ते पाणी तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्ही ते अकरा गुरुवारचे व्रत आणि ही नित्यसेवा करायची आहे आणि एक जर तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचे अकरा माळी तुम्हाला करायला जमत नसतील किंवा वेळ मिळत नसेल सारामृत पुस्तक वाचायला ग्रंथ वाचायला जर तुम्हाला मिळत नसेल वेळ तर तुम्ही काय करू शकता उठ्ठा बसता स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र तुम्ही मुखात घ्या उठता बसता फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र म्हणत चला खूप खूप छान प्रकारे तुमच्या आयुष्यात खूप छान बदल होतील परिणाम तुम्हाला खूप छान मिळतील आणि अशा प्रकारे तुम्ही स्वामींची सेवा थोडी थोडी का होईना करू शकाल तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच मित्रमैत्रिणीनं आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद